सार्वजनिक बांधकाम विभाग 2 अंतर्गत बाळापूर तालुक्यातील SH 273 निमकरदा निंबा मानसगाव रस्त्याचे काम जून जुलैमध्ये करण्यात आले होते. या रस्त्याचे नवनिर्माणचे काम चालू असताना रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत आहे. या संदर्भात नागरिकांकडून तक्रार देण्यात आल्या होत्या. त्याबाबत संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांनी उडवडीची उत्तरे दिली होती. अतिशय निकृष्ट डांबर त्या ठिकाणी वापरून रस्त्याच्या डांबरीकरणामध्ये मोठा भ्रष्टाचार करण्यात आला आहे असा आरोप नागरिकांमधून होत आहे. या भ्रष्टाचारासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग अकोलाचे अधिकारी हे कंत्राटदारावर प्रसन्न झाल्याचे दिसत आहेत. 8 ते 9 कोटी रुपयांच्या कामावर अवघ्या 2 महिन्यात खड्डे पडत आहेत. त्यामुळे नागरिक सार्वजनिक बांधकाम विभाग अकोला अभियंत्यांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. आज दिनांक 20 ऑगस्ट 2023 रोजी श्याम अशोकराव पोहरे यांनी उरळ येथील पोलीस स्टेशन समोर पडलेल्या खड्ड्यांमध्ये झाडे लावून निषेध व्यक्त केला आहे. या खड्ड्यांचे वृक्ष लागवडीचे फोटो येत्या काळात कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना सप्रेम भेट म्हणून देण्यात येणार आहेत असे त्यांनी सांगितले. पूर्ण रोड हा खड्ड्यामुळे झालेला आहे म्हणून आम्ही वृक्षारोपण करत आहे. मी वारंवार शासनाला पत्र दिले, शासनानं कुठलीही दखल घेतली नाही आणि आज सर्वात मोठा भ्रष्टाचार हा शासकीय कर्मचाऱ्यांचा आहे आणि याच्या इकडे सर्व लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष आहे. तालुक्याचे आमच्या बाळापूर तालुक्याच्या सर्व लोकप्रतिनिधीचं दुर्लक्ष होत आहे म्हणून हा भ्रष्टाचार होत आहे. 9 कोटीचा रस्ता म्हणजे खूप शासनानं पैसे दिले, रस्ता खराब झाला. शासनाच्या पैशाचा गैरवापर हे शासकीय कर्मचारी, ठेकेदार सर्वच लोक करत आहेत. 9 कोटी निधीचा 4 महिन्यात म्हणजे 3 महिन्याचा सत्यानाश झाला. 3 महिन्यात हा रोड अतिशय निष्कृष्ट अशा दर्जाचा झाला आहे. या रोडला फक्त 3 महिने झाले, 3 महिन्यात खड्डेमय आहे पूर्ण निमकरदा निंबा फाटा काजीखेडपर्यंत. श्याम अशोकराव पोहरे, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तालुका अध्यक्ष, बाळापूर. ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब